గులుద్వజ మార్కర్ విశాల్ లాపడ పౌచత సకిల పప్పు ఆ చెండు సురేఖ కబ డ్రైవ్ బగల బెల యబెల ఎక్స్ట్రా కవర్ మధ్య చెండు జాతో వేగానే సీమార్చా పార్ చౌకార్ थैंक यू डीजे धाव संख्या धावपळ कधी 14 धावा आपण पाहू शकता। विशाल दशरथ थोडस महागडे होते पप्पू चांगली बॅटिंग करतोय। विशालची सर्वात महागडी टीम आहे पण बघा एक सामना जिंकून ते फायनल मध्ये पोहोचलेत। दोन सामने जिंकून फायनल मध्ये पोहोचलेत ते। सुरे गोलंदाजी फुल लेंडीलूचा चेंडू फेकला होता या वेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते। चांगलं कमबॅक बघायला मिळते। चौकारचा प्रत्युत्तर बघा किती चांगला देतोय विशाल। बघा हेडुसन ची मॅच संपली आणि भोंगेवाले देखील गायब झाले। गावाचा अभिमान आहे। विशाल ऑन साइडला हुक करायचा होता या वेळेला एक धाव मिळाली असती। पप्पू बद्र नकार देत आहेत। धाव संख्या धाव फरक 14 धाव आपण पाहू शकता। पांच षटकांचा सामना आपण पाहू शकता। प्रेक्षकांना देखील आज भोजनाची व्यवस्था केली गेली होती अंतरली प्रीमियर लीगच्या माध्यमातून वेज पुलाव। पंचाच्या भूमिकेत रोहित म्हात्रे प्रशांत कुंभारकरला आपण पाहिलंय। आज एक चांगले क्रिकेटर म्हणून चांगले पंच म्हणून ते उभारत आहेत आपण पाहू शकता। विशाल चेंडू सरळ बॅटने खेळला या वेळेला डाऊन टू ग्राउंड क्षेत्ररक्षक आलाय राजूला बीट करून चेंडू सीमारच्या पार चौकार। थैंक यू विश्वजीत ठाकुर छोटा मोटा दोन बंधुराज खूब चांगल क्रिकेट दाखता है। 18 धावा चला लहान मुला जरा शांत रहा। विशाल गोलंदाजी मार्ग शकला पप्पू आ चेंडू ऑन साइड प्रचंड ताकत बिलते चेंडू जो वाइड लॉन्ग ऑन सीमार जवान षटकार। थैंक यू डीजे परमेश माळीचा पण आवाज ऐकला। आवाज बघा किती गोड आहे आपण म्हणजे तर कारण आवाज ऐकला तरी आपला डायबिटीस होईल। आज बऱ्याच प्रेक्षकांना खेळाडूंना डायबिटीस आहे। रोशनच्या चेहऱ्यावरती थोडीस चिंता दिसते। 24 धावा आल्यात एका षटकामध्ये। विशाल आज भरपूर आपण म्हणजे धावा देतोय। पिंटू येतोय गोलंदाजी मार्कवर सांगितलं जास्तीत जास्त धावा जेवढ्या करतील तेवढ्या करू देऊ आम्ही त्यांना म्हणून त्यांनी सुरुवात केली। पप्पू त्यांनी पप्पूच्या संघाने स्ट्रायकला फलंदाज रवी लाबड पाहू शकता। पिंटू पाहिजे पिटू मध्ये आलाय स्ट्रायकला आपण पाहू शकता रवी। नको गावातले खेळाडू आहेत। स्विच हिट चेंडू जातो या वेळेला थर्डमॅनच्या डोक्यावर सी मारच्या पार चौकार। 28 धावा करण कारण बघा प्रेक्षकांची फरमाईश येतात की कोळी गीत लावा जरा। नाही नाही आमची नाही आमच्या बाजूला बसलेत त्यांचं। आम्हाला हिंदी लावा बंगाली लावा गुजराती लावा चालतील। संगीत ऐकण्याची मजा आम्हाला। पंचांकडे पाहिलं जाते पंच कोणत्याची खूण करत नाही आहेत। नक्कीच नक्कीच तुम्ही आयोजकांना सूचना करा। नक्कीच आयोजक जे सांगतात ते करावं लागतं। दस संख्या धापल करते 28 पिंटू चेंडू या वेळेला पुढे ससाल होते। चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही। डॉट चेंडूची समाप्ती सुरे गोलंदाजी करतो या वेळेला पिंटू। पप्पू काहीतरी सूचना करतायत। अंतरली प्रीमियर लीग अंतिम टप्प्यात आपण येऊन पोहोचलो आता। APL खूप चांगलं आयोजन पहिलं वर्ष असं वाटत नाहीये की ही स्पर्धा पहिल्या वर्षी खेळली जाते।
प्रथम पारितोषिक ज्याची ट्रॉफी आपण बघितली तर कैलासाचे धोंडूकत्र पाटील यांच्या स्मरणार्थ पिंटू पाटील आणि लालचंद पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला दोन पारितोषिक मिळाले प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं. आणि जे उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज रोशन पाटील यांच्याकडून आम्हाला ट्रॉफ्याज दिल्या गेल्या त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय. पुण्याचा स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता या वेळेला. डॉट चेंडूची समाप्ती, खराब बॅटिंग इथून केली जाते. कॅप्टन आपण पाहू शकता खूप चांगली गोलंदाजी करतोय आणि रोशन आपण म्हणले तर या वेळेला खुश आहे थोडासा आणि रवी चांगली बॅटिंग करत नाहीये. पिंटू रवी अजून एक डॉट चेंडू सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. पप्पू थोडासा दबाव घेतो या वेळेला. अरे पप्पूला माहिती आहे डॉट चेंडू गेले तर नंतर आपल्याला चांगली बॅटिंग करावी लागेल आणि तिथून आपला विकेट सुद्धा जाऊ शकतोय. रोशनने काहीतरी मला वाटतं बातचीत केली त्यांच्याबरोबर रवी बरोबर की बघा सुपर संडे संध्याकाळची तुम्हाला मेजवानी देऊ. मेजवानी असली तरी आपण व्हेज खाऊ शकता, पनीर खाऊ शकता, पनीर टिक्का खाऊ शकता, पनीर कोफ्ता आपण खाऊ शकता, मलई कोफ्ता खाऊ शकता. फुल टॉस या वेळेला फटका फसलाय. फुटबॉलचा थोडासा प्रकार पाहायला मिळालाय. एकच धाव आपल्याला बघायला मिळते. धाव सगळं धावफलकती आपण पाहू शकता या वेळेला. 29 धावा या षटकात फक्त आणि फक्त धावा आल्या. पहिल्या चेडू चौकार जाऊन 5च धावा. अरे आमचे करण काळे सुद्धा शुद्ध शाकाहारी आहेत.
थैंक यू डीजे एक चेडू बाकी चौथा षटक प्रगति पथावर आहे पांड्याच्या बॅट बदली उपयुक्त चौकार शंकर तू पांड्या फुलटॉस आलेला अडब्या बॅटने ऑन साइडला फिनिश लॉंगनला भेट करून चेंडू जातोय सीमा परीक्षा पार सलग पांड्याच्या बॅट मधून दुसरा चौकार 45 थैंक यू डीजे अंतिम षटक आता पैसा कोण घेऊन येतो या वेळेला रोशन पाटील येतोय सायकेला फलंदाज आपण बघतो धनाजी पाटील ओनर आहेत दोन्ही ओनर मध्ये आपण सामना पाहू शकता अंतिम षटक घेऊन येतोय तर धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला धन्यवाद देतो आमच्या गुणलेखकाला धन्यवाद देतो आमच्या आयोजकांना धन्यवाद देतो आमच्या संपूर्ण अपने आयोजन कमिटीला धन्यवाद देतो आमच्या समालोचक करण काळनला ज्यांनी आमच्या आवाजाची खास काळजी घेतली डीजे मास्टर देखील धन्यवाद देतोय की ज्यांनी आम्हाला इथे एक दिवस संधी दिली उपलब्ध करून दिली एपीएलमध्ये करगाच हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईडची खूण करत आहेत धन्यवाद देतो आमच्या पंचांना देखील खूप चांगली कामगिरी केली आपण म्हणले तर प्रशांत असतील आपण म्हणले तर रोहित म्हात्रेला देखील आपण धन्यवाद देऊ चेंडू या वेळेला सरळ निघून जातो वेगाने डॉट चेंडूची समाप्ती होते खूप चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळते जे गौदे क्रिकेट संघ अंतरली आयोजित अंतरली प्रीमियर लीग आपण पाहतोय अंतिम सामना आपण पाहतोय दोन बलाढ्य संघांमध्ये एका बाजूला आपण येतो मैत्री इलेव्हन संघ तर दुसऱ्या बाजूला शाही इलेव्हनला आपण पाहू शकता हा चेंडू बॅटने खेळला या वेळेला मिडच्या ठोक्यावर चेंडूला उडवलाय एकदा पूर्ण केले दोन धावा पूर्ण केले जात आहेत धावसंख्या धावफलका आपण पाहू शकता या वेळेला 48 धावा गजानन खूप चांगलं क्षेत्रक्षण दाखवतोय भरपूर वर्षाचा अनुभव आहे अठ्ठेचाळीस धावा धाव फरक आहे रोशन लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार्ग तो शकला धनाजी चेंडू गुडल्या स्पिनर टेकअप झाला आहे पंचांकडे पाहिलं जाते डॉट चेंडूची समाप्ती सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली या वेळेला अजब आपण बनली तर दोन ट्रॉफ्या एपीएलच्या माध्यमातून गावात जाणार आहेत एक धनाजी पाटील यांच्या शोकेश मध्ये तर दुसरी रोशन पाटील यांच्या शोकेश मध्ये जाणार आहे रोशन लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार्ग चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतो या वेळेला चेतूला मात्र चेंडू बीड करून चेंडू वेगाने सीमारेषा पार जातोय चौकार धावसंख्या दाफल करती 52 थँक्यू डीजे चेतू बघा सकाळी थोडेसे नाराज होते मला टी शर्ट होत नाही हे नाही आणि आता मात्र टी शर्ट मला वाटतं कदाचित टाईट असेल त्यामुळे त्यांच्याकडनं फीड चांगली झाली नसावी एडिटर चेतन आय पी एल बद्दल भरपूर चर्चा देखील त्यांच्या करत होते ते चेंडू या वेळेला शिक्षक बीट होतो एक धाव पूर्ण केली जाते धावसंख्या धावफलका ते आपण पाहू शकता या वेळेला 53 धावा आपण पाहू शकता
धनाजी पाटील आपण बघितलं 9 षटकात स्ट्राइक एंडला फलंदाज पांड्या येतो ज्यांनी दोन सलग चौकार दाखवले चेंडू बाकीत. अजून या षटकातील विचार केला तर एक चेंडू बाकी अंतिम चेंडू पहिल्या षटकात 24 धावा त्यानंतर काय गोलंदाजी केली मैत्री इलेव्हन संघाने. रोशन गोलंदाजी मार्क स्ट्राइकला पांड्याला आपण पाहू शकता. पांड्या सलग तीन चौकार दाखवतोय का भरपूर वेळानंतर त्याला स्ट्राईक आली. रोशन गजानन यांना आपण बघितले तर ऑन साइड वरून ऑफ साइडला आणलं जात आहे. चेंडू गुडलास पर टेकअप झालाय. डॉट चेंडूची समाप्ती आणि 76 ने पहिलं सत्र संपतंय. धाव संख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. या वेळेला 53 धावा आणि 54 धावांचं लक्ष असणारी या वेळेला मैत्री इलेव्हन संघासमोर 54 धावांचं लक्ष असणारी या वेळेला मैत्री इलेव्हन संघासमोर डीजे. थँक यू डीजे. तर मैत्रीण देऊन संघाला धावा आहेत त्या 55 11 सरसेन धावा कुठाच्या आहेत. रोहित चेंडू आहे का आपल्याकडे पण जुना आहे. राहू दे राहू दे. चला जुना चेंडू द्यायचा आहे. आज आपण पाहिले तर पंचांच्या भूमिकेत आपण प्रशांतला पाहिलं रोहितला पाहिलं चांगले क्रिकेटर आहेत. 55 टार्गेट आहे. तर सलामीची जोडी आपण पाहू शकता वेळेला पिंटू आणि विशाल ही जोडी चांगली बॅटिंग करावी लागणार. इथून पाहिजे कोणता संघ चॅम्पियनशिप पटकावतो. या वेळेला पांडू गोलंदाजी मार्कवार पांड्या व्हायचं कशाप्रकारे गोलंदाजी करतोय. प्रेक्षक देखील भरपूर प्रमाणात उपस्थित आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही पुन्हा एकदा शाब्दिक सन्मान हार्दिक स्वागत करतोय. हार्दिक आपण पहिली तर अग्री प्रीमियर लीग म्हणजे APL अंतरली प्रीमियर लीग अग्री प्रीमियर लीग सुद्धा त्याचा फुल फॉर्म होऊ शकतोय. दोन बलाढ्य संघांमध्ये पहिला सामना झाला आणि आता मेगा फायनलचा देखील सामना आपण पाहू शकता. पहिल्या सामन्यात पराभूत केलं होतं शाही इलेव्हनने. आता पाहिजे इथून तीच परतफेड करतायत का मेगा फायनलमध्ये चॅम्पियनशिप पटकावून. पांड्या गोलंदाजी मार्कवर सायकेला फलंदाज विशाल पहिल्या षटकात पप्पूने 24 धावा कुठले तर पाहिजे तर विशाल प्रतिद्वंद कशाप्रकारे बॅटिंग करतोय. 55 धावांचं लक्ष पांड्या. पहिला चेंडू लीडिंग एज चेंडू थर्डमॅन आणि फाईन लेगला बीट करून चेंडू जातोय थर्डमॅन सीमारच्या पार चौकार.
क्या बात है, साडीला सर्फ लावून धुवून टाक. प्रत्येक जण हल्ली सर्फ आणि चांगल्या साबणीनेच कपडे धुतो, कारण स्विचिट करण्याचा प्रयत्न केला. या वेळेला डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी, बघा चांगलं कमबॅक बघायला मिळतंय. बघा एक चेंडू डॉट गेला, थोडस रोशन वरती आपण नाराज लगेच दिसतायत, सांगतायत सरळ बॅटनी खेळायचंय. पांड्या गोलंदाजी, मार्क वॉस टाकला, विशालला आपण पाहू शकता. पांड्याचा हा चेंडू बॅकपडे जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते पांड्याच्या माध्यमातून, कर जर मगाचा चेंडू जर चौकार गेला नसता पहिलाच एज होती. पण थर्ड मॅन वेट, फाईन लेग वेट, दोन चेंडू, तीन चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत, चारच धावा येत आहेत. पहिल्या षटकात पप्पूने काय बॅटिंग केली, तसं तर 60+ धावा होतील, पण नंतर मात्र खराब बॅटिंग केली रब्बीने. पांड्या, विशाल, हा चेंडू स्वीप करायचा या वेळेला, डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते, अतिशय चांगली गोलंदाजी. चौकार गेल्यानंतर बघा पांड्याचं कौतुक करेल मी या वेळेला, काय गोलंदाजी करतोय बघा. चार चेंडू आतापर्यंत फेकला, चार धावा दिलेत. पहिल्या चेंडू ती चौकार गेल्यानंतर देखील किती चांगली प्रकारची गोलंदाजी पांड्याच्या माध्यमातून बघायला मिळते. पांड्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर सायकेला, फलंदाज विशाल स्विचित करण्याचा प्रयत्न करतोय या वेळेला, डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी विशाल, आतापर्यंत पाच चार चेंडू डॉट खेळतोय, पहिला चेंडू चौकार येतोय, अंतिम चेंडू आहे पॉवर प्लेचा. रवीने जशी बॅटिंग केली तशी विशाल देखील बॅटिंग करतोय. चेंडू कट करतो या वेळेला, धावाची संधी होती या वेळेला, एक धावी ते कंप्लीट केले, धावसंख्या धावफळ कधी 5 धावा आपण पाहू शकता. थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत ऐकवलं जातं, ज्याच्यामुळे मराठी म्हणून आपण जन्माला आलो आणि ज्याच्यामुळे मराठी म्हणून आपण अस्तित्वाने जगतोय, तर छत्रपती शिवाजी महाराजांना तिबार रमानाचा मजरा. तर गोलंदाजी मार्कवर येतो या वेळेला, आपण बघितलं तर वैयक्तिक दुसरं, वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं डेगळ येतो. मच्छिंद्र येतोय, विशालकडून चांगली बॅटिंग झाली, 5 धावा दिले, कारण प्रत्युत्तर देताना आपण येतोय तशा 11 संघाने 24 धावा खुटल्या होत्या, प्रत्युत्तर देताना 5 धावा खुटल्यात. मच्छिंद्र गोलंदाजी मार्कवर, साकेला फलंदाज विशालला आपण पाहू शकता. माझ्या विशाल कशावर बॅटिंग करतोय, सुचित करण्याचा प्रयत्न केलाय, डॉट चेंडूची समाप्ती होते. अशा प्रकारचे डॉट चेंडू जर खेळला तर दबाव निर्माण होईल आणि रोशन वरती थोडस टेन्शन बघायला मिळतंय. सांगतायत की पॉवर प्ले मध्ये तुम्हाला बॅटिंग चांगली करायची आहे. एवढ्या हवेमध्ये देखील रोशनच्या चेहऱ्यावरती बघा किती घामाघम झालेत ते. चेंडू या बेला कार्पेटच्या मिड विकेटला जातोय. पांड्या आहे, एकच धाव मिळते या बेला, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या बेला, 6 धावा. चांगली गोलंदाजी केली जाते मच्छिंद्रच्या माध्यमातून, पण पप्पूचा अजून एक षटक बाकी आहे. तो मात्र जबरदस्त गोलंदाजी करतो, विपक्ष संघाला धावा बहाल करतो तो बोनसच्या माध्यमातून. बॅट द्या जरा लवकर. पप्पूनी जर गोलंदाजीला आले आणि दोन षटकं टाकली तर रोशन पाटीलकडून 2000 रुपये, म्हणजे एक एक षटकाला 500 रुपये. ओ 1000 रुपये घेऊन गावात नंतर आपण बघितलं तर नाक्यावर दिसलं तरी पप्पूला लोक बोलतील त्याचे खेळाडू. बॅट चेंज केली आता पिंटूने.
मच्छिंद्र चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म गुरु तिकडे मार्ग करतो स्ट्राइकला. पिंटूला आपण पाहू शकता. चेंडू टेकअप होतो या वेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी करत 56 आपण 55 धावांचं लक्ष आहे. 55 धावांची गरज असताना धावफलगती धावा 6 49 धावांची गरज आहे. मच्छिंद्र हा चेंडू लॉफ केला. या वेळेला चेंडू खूप उंच गेलाय. पप्पू प्रयत्न करतोय. एक धाव इथे पूर्ण केली जाते. दोन धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलगती आपण पाहू शकता या वेळेला 8 धावा. खरं सिंगल डबल आहे. तुम्हाला लक्षापर्यंत पोहोचता येणार नाही. आक्रमण करावा लागणार आहे पॉवर प्ले मध्ये. तर पप्पूला आता आपण थर्टी सर्कल मध्ये बोलवलं जात आहे. थोडस पायाला दुखापत आहे. पायाला दुखापत असल्यामुळे गोलंदाजी करता येत नाहीये. मच्छिंद्र गोलंदाजी मार्क पास टाकला. पिंटूला आपण पाहू शकता. चेंडू आडव्या बॅटने खेळतात. या वेळेला एक धाव पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. या वेळेला एकच धाव. बघा मुलाला चेंडू सापडतो. या वेळेला बाबांना चेंडू सापडले. मला आता हल्लीची मुलं फार चपळ आहेत. 9 धावा. आता सायकेला विशाल आपण पाहतो. मच्छिंद्र पहिले षट वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं घेऊन आलाय. हा चेंडू ऑन साईडला फेकून देतो. या वेळेला चेंडू जातो. या वेळेला कव्हर पॉइंट सी मारेच्या पार. षटकार. धावसंख्या धावफलकती 15 धावा. सुचितच्या माध्यमातून धावसंख्या 15 करका 55 धावांचं लक्ष आहे. 15 धावा धावफलकती आल्या आहेत. म्हणजे उर्वरित समीकरण येणार आहे 18 चेंडू 40 धावाची गरज. 13 सरासरी धावा कोटाच्या आहेत. धनाजी पाटील सुद्धा आपण इथे गोलंदाजी करू शकतो. 13.33 सरासरी धावा करायच्या आहेत. 15 धावा धावफलकती लागल्यात. पांड्या इथे गोलंदाजी वार करत दुसऱ्या स्पेलमध्ये. ज्या पांड्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती. तो गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. पांड्या स्ट्राइकला पिंटू. हा चेंडू हुक केलाय. लीडिंग एज चेंडू वेगाने या वेळेला निघून जातो. फाईन लेग सी मारच्या पार. चौकार. या बात आहे. एकनाथ माळी कुठले शब्द कुठे फिरवतील काय सांगता येत नाहीये. एकनाथ माळी आणि आमचे दशरथ पाटील. संख्या 19. पांड्या हा चेंडू लॉफ केला. या वेळेला जेल आहे. फलंदाज बाद. पिंटू बॅक टू पवेलियन. थँक्यू करण. खूप चांगलं मनोरंजन करतायत. परफेक्ट टायमिंग गीत करण. आता आम्हाला माहिती आहे की डीजे मास्टर जर आम्हाला व्यवस्थित वाटलं तर तुम्ही ऑपरेटिंग करू शकता.
नाही नाही नक्कीच, आमचे नितीन काळन देखील एक चांगले समालोचक आहेत, चांगले गुणलेखक आहेत. आता आम्ही नक्कीच अनाउन्समेंट करू. करण काळन एक चांगले समालोचक, एक चांगले डीजे ऑपरेटर सुद्धा आहेत. टाईम सॉन्ग खूप चांगल्या प्रकारे लावलंय. आता रोशन पाटील येतोय धसक्या धावफलकात. 19 धावा विशाल. आपण पहिले तर स्ट्राईक आणलाय. गोवा कोणता? कल्याण गोवा की तो गोवा? चेंडू या वेळेला कट करतोय. पप्पू वेगाने येतोय, चेंडूला फीड करतोय. या वेळेला 2 धाव मिनिट आहेत. तर संघ दाफल का त्यापुढे पाहू शकता. 21 धावा. पांड्याचा षटक फार चांगला आहे, या वेळेला निर्णायक ठरू शकतोय. रोशन पाटील यांच्याकडून जर संघ फायनल जिंकला तर गोवा ट्रिप आहे. गोवा कोणत्या ते माहिती नाही. 2 गोवे आहेत, एक कल्याण जिल्ह्यात आहे, आपण ते ठाणे जिल्ह्यातील गोवा आहे, एक पणजीतील गोवा आहे. धनाजी पाटील कडून पण स्विच इट करण्याचा प्रयत्न केला, यावेळी आपले तर स्वीप करण्याचा प्रयत्न केला. पंच वाईटची खूण करतायत. तर संघ धापल कधी 22 धावा. तिसरं षटक प्रगती पथार आहे. 55 धावांचं लक्ष आहे अजूनही. आपण बोलले तर धावा धापल कधी लागल्या त्या 22. पस्तीस धावांची गरज आहे. पांड्या गोलंदाजी मार्क शकला विशाल. चेंडू या बेला झेल सुटलाय. शॉर्ट हॅडमॅनच्या भरून डोक. आपण या बेला थोडस गली मध्ये त्याला क्षेत्रक्षला या बेला उभा केलं जाईल. चेंडू सीमा पार चौकार. शक्ती पाटील सव्वीस धावा. शक्ती पाटीलने प्रयत्न खूप केले होते पण त्यांच्या हाईट वरनं चेंडू फ्लाय होतोय. डोक्या वरनं चेंडू फ्लाय होतोय. बॉल झाले आपण म्हणले तर 4 बॉल झालेत. पांड्या थोडस नाराज होतोय. चांगली गोलंदाजी करतो पण क्षेत्राशी साथ लावत नाहीये. हे 2 चेंडू फार महत्वाचे असणार आहे. स्वीप करायचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडूची समाप्ती. सुर्रे गोलंदाजी. 26 धावा धाफलकती लागले आहेत. 57 धावांचं लक्ष असताना 26 धावा धाफलकती आहेत. 31 धावांची अजूनही गरज आहे. खराब क्रिकेट बघायला मिळाला विशालच्या माध्यमातून. पंचावन्न करायच्या आणि 26 धावा धाफलकती. 29 धावांची गरज आहे. स्विच इट करण्याचा प्रयत्न केला. या वेळेला पायचीचा अपील होतोय. स्ट्रॉंग अपील केलंय. 55 धावांची गरज असताना धाफलकती धावा लागल्यात. फक्त आणि फक्त 26 येणारे 12 चेंडू. 29 धावांची गरज आहे विशालने. आपण बोलली तर आतापर्यंत आमचे गुणलेखक सांगतात की जास्त जास्त चेंडू डॉट खेळले आहेत, चांगली बॅटिंग करावी लागणार. पाण्याची मागणी केली. विशालकडे क्षमता आहे, विशाल आता बॅटिंग करावी लागणार आहे. तर धनाजी पाटील देखील आपण पाहू शकता गोलंदाजी करू शकता. पप्पू थोडासा विचार करतायत या वेळेला का बॉलिंग कोणाला द्यायची. पप्पू तर नक्कीच संध्याकाळचं सत्र आहे. आपण इथं 55 धावांची गरज आहे. धावफलकाती धावा लागल्यात 26. 29 धावांची गरज आहे. 14:30 च्या सत्राने धावा कुठायच्या आहेत.